मी प्राध्यापक दत्तात्रय काळेल, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, BA भाग एक राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण पहिलं प्रकरण भारतीय राज्यघटनेचा परिचय या प्रकरणाची माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, जगामध्ये जी व्यवस्था चालू आहे ती व्यवस्था ही राज्यघटनेनुसारच चालू असल्याचे आपणाला दिसून येते। मग राज्यघटनेचे साधारणपणे दोन प्रकार आपणाला सांगता येतील, एक म्हणजे लिखित स्वरूपाची राज्यघटना आणि दुसरी म्हणजे अलिखित स्वरूपाची राज्यघटना। आता लिखित स्वरूपाची राज्यघटना म्हणजे काय, तर काही सदस्य किंवा समिती नेमलेली असते आणि त्यांनी अभ्यास करून ती राज्यघटना तयार केलेली असते। उदाहरणार्थ भारत असेल, जपान असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे। भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा लिखित स्वरूपाची राज्यघटना तयार केलेली आहे। जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी राज्यघटना निर्माण करण्यासाठी लागलेला आहे। मग ही राज्यघटना तयार करीत असताना एक घटना परिषद स्थापन करावी लागली। त्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सर्वप्रथम निवड केली गेली। 9 डिसेंबर 1946 साली, त्यानंतर 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली। आणि त्यामध्ये महत्त्वाच्या घटना परिषदेच्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या। त्या समितीमधील महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय किंवा ड्राफ्टिंग कमिटी असं त्याला आपण म्हणतो। कच्चा आराखडा राज्यघटनेचा बनवण्याचं काम ही मसुदा समिती करीत असते। तर या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। म्हणजेच या समितीची महत्त्वाची भूमिका राज्यघटना तयार करीत असताना असल्याचे आपणाला दिसून येते। त्यामुळंच राज्यघटनेचे शिल्पकार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं। अशा प्रकारे राज्यघटना ही तयार झालेली आहे असं आपणाला दिसून येतं। तर त्यामधील महत्त्वाची भूमिका किंवा राज्यघटनेचा आत्मा म्हणून सरनामा, त्यालाच प्रियंबल इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, त्यालाच उद्देशिका उद्देशपत्रिका असंही म्हटलं जातं। तर ही उद्देशिका किंवा सरनामा काय आहे, तर आम्ही भारतीय जनता, भारताचे लोक, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य स्थापन करण्याचे आणि भारतातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शाश्वती देण्याचे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही ही राज्यघटना स्वीकृत करत आहोत, अशा प्रकारचा हा सरनामा आहे। म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना भारतीयांनी स्वीकारलेली आपणाला दिसून येते। आणि या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 झाल्याचे आपणाला दिसून येते। तर यामध्ये सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत। सार्वभौम म्हणजे देशांतर्गत किंवा देशाबाहेरील कोणत्याही संस्थेचा कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप असणार नाही, सर्व निर्णय जे आहेत ते सार्वमतानं जनताच घेईल अशा अर्थानं
तसेच समाजवाद हे एक आर्थिक तत्व आहे, म्हणजे समानता निर्माण व्हावी या उद्देशाने हे तत्व स्वीकारलेलं आहे. तसेच धर्मनिरपेक्षता, म्हणजेच भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत परंतु कोणत्याही एका धर्माला कमी महत्त्व किंवा कोणत्याही एका धर्माला जास्त प्रमाणात महत्त्व दिलं जात नाही. त्यानंतर लोकशाही,